नमस्कार, मी डॉक्टर मंदार रानडे, अध्यक्ष अस्तित्व परिषद. अस्तित्व परिषद मित्रांनो, माननीय डॉक्टर मिलिंद कुलकर्णी आणि माननीय नारायण राणेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ISM ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट यांच्या कायदेशीर हक्कांसाठी लढणारी एक संघटना आहे. आपल्याला माहिती आहे 2014 महाराष्ट्र ॲक्ट अमेंडमेंट, त्यानंतरच्या हायकोर्ट सुप्रीम कोर्ट केसेस, हरियाणामधल्या, उत्तर प्रदेशमधल्या, दिल्लीमधली SLP, या सर्व आपण यशस्वीपणे आपण लढलो आहोत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा कारण आहे की आजची जी सकाळपासूनची मोठी गाळणारी बातमी आहे ते म्हणजे सिव्हिल अपील नंबर 8553-8557 ऑफ 2014 सुप्रीम कोर्टाने काल डिसाईड केलं. थोडक्यात हिस्ट्री बघूया आपण. गुजरातमध्ये 1990 एक मेमोरँडम त्यांनी काढलं, त्याच्यामध्ये एक टिक्कू कमिशन नावाचं कमिशन होतं की ॲलोपॅथिक डॉक्टरांना त्यांच्या वेतनापेक्षा जास्त वेतन मिळावं, कारण त्यांची संख्या कमी आहे आणि ते खेडेगावात जात नाहीत, म्हणून त्यांना सोयी सवलती आणि वेतन मिळावं. मग टिक्कू कमिशनने अभ्यास करून 1993 त्याचा अभ्यास केला, 93 एक GR निघाला, त्यानंतर मग अशाच प्रकारचं एक टिक्कू कमिशन दिल्लीने बसवलं, त्याच्यानंतर अशाच प्रकारचं एक आयुष विभागाने बसवलं, आणि मग ह्या ज्या सोयी सवलती होत्या किंवा पगार बदल्या ज्या वाढ होती ती आयुष विभागातल्या डॉक्टरांना म्हणजे ISM ग्रॅज्युएट्सना आणि होमिओपॅथी डॉक्टरांना मिळावं अशा प्रकारची पण त्याच्यामध्ये मार्गदर्शन करण्यात आलं, रेकमेंडेशन करण्यात आलं, आणि त्या बेसिसवर स्टेट ऑफ गुजरातने तशा प्रकारचा GR मेमोरँडम काढला. त्यानंतर याच्यामधल्या ज्या काही तफावती होत्या त्याच्यामध्ये काही पुन्हा अभ्यास झाला आणि गव्हर्नमेंट ऑफ गुजरातने हा GR 2013 विड्रॉ केला, ज्यावेळेला या संदर्भातले काही पिटिशन हायकोर्टामध्ये पेंडिंग होते, त्याच्यामध्ये क्रॉस अपील्स पण होते, कंटेम्प्ट पण होते वगैरे वगैरे. डिटेल्समध्ये जात नाही, परंतु या सगळ्याचा परिणाम असा आला की जेव्हा स्टेट गुजरातने हा GR विड्रॉ केला आयुर्वेदिक डॉक्टरांबद्दलचा, तेव्हा त्या डॉक्टरांच्या काही डॉक्टर इन पर्सन आणि काही संघटना हायकोर्टामध्ये गेल्या, त्याच्यामध्ये पुन्हा क्रॉस अपील झाले आणि शेवटी हायकोर्टाने निर्णय असा दिला की आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथिक असा तुम्ही भेदभाव करू शकत नाही, ते जर सेम केडरला असतील त्यांचा पगार आणि त्यांच्या सोयीसवलती, त्यांना मिळणारे अधिक भत्ते हे सेम असले पाहिजेत. त्यानंतर पुन्हा अपील झाले आणि शेवटी हायकोर्टाने आपला निर्णय कायम ठेवला. 2014 हा निर्णय आल्यानंतर त्याच्यामध्ये 14-16 पुढे काही हालचाल झाली नाही, गव्हर्नमेंटने या लोकांना पगार वाढवला नाही, आयुर्वेदिक डॉक्टरांना पगार वाढवला नाही, म्हणून त्यांनी एक SLP दाखल केली. SLP दाखल केल्यानंतर अंडर आर्टिकल ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ही SLP दाखल झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की या वाढीमधला जो 50% भाग आहे तो त्यांनी लगेच देऊन टाकावा स्टेट ऑफ गुजरातने, आणि मग जो निर्णय नंतर होईल त्याच्यावर आपण पुढे बघू की यांच्याकडनं परत घ्यायचा का त्यांच्याकडे ठेवायचा. त्यानंतर 2016 याच्यामध्ये गुजरात सरकारने काहीच ऍक्शन घेतले नाही, म्हणून पुन्हा कंटेम्प्ट पिटिशन आणि पुन्हा 3 वेगवेगळे कंटेम्प्ट पिटिशन दाखल झाले. त्या सर्वांचा विचार करून पुन्हा एकदा गव्हर्नमेंटला सांगितलं की तुम्ही भरा. 2016 अखेरपर्यंत ते म्हणाले की आम्ही 50% पैसे भरतो, तरी पण झालं नाही. मग शेवटी याच्यामधल्या अफेक्टेड पार्टीने पुन्हा सिव्हिल अपीलमध्ये गेले, स्टेट ऑफ गुजरात सिव्हिल अपीलमध्ये गेलं आणि तेच नंतर 5-6 चाललं आणि त्याच्यानंतर हा निर्णय आला. आता मित्रांनो, हा निर्णय का महत्वाचा आहे त्याच्यापूर्वी आपण दोन गोष्टी लक्षात घेऊ, एक म्हणजे रेशिओ डिसेंडेंडी आणि त्याच्यानंतर ऑर्बिटर डिक्टा. रेशिओ म्हणजे की जे जजमेंट मधला जो भाग हा कंपल्सरी असतो, म्हणजे तो समजा आता गुजरात आणि गुजरात गव्हर्नमेंट मधली लोक किंवा MBBS आणि ॲलोपॅथिक लोक आणि आयुर्वेदिक लोक यांच्याबद्दल जरी असला तरी पण तो पूर्ण देशावर त्या जजमेंटचा पार्ट लागू आहे. आणि दुसरा ऑर्बिटर डिक्टा, म्हणजे त्याच्यामधले काही पासिंग रिमार्क्स आहेत, ते पासिंग रिमार्क मात्र लागू नाहीये, त्याला कुठला कायद्याचा अधिकार किंवा कायद्याचा त्याला अर्थ नाही आहे. आता हे मी तुम्हाला काय सांगितलं, कारण या जजमेंटमध्ये दोन मुद्द्यांची चर्चा केली गेली. एक म्हणजे आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथिक हे दोन्ही डॉक्टर समान केडरमध्ये असताना त्यांना वेगळेपणा त्यांनी कोणत्या मुद्द्यावर केला, म्हणजे Article 14 म्हणतं की सगळे सारखे आहेत, परंतु जर सगळे सारखे असताना त्याला बद्दल काही भेदभाव करायचा असेल त्याला इंटेलिजिबल डिफरन्शिया असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल आपण आता रिझर्वेशन दिलं तर रिझर्वेशन हा क्लास आपण का वेगळा केला, कारण त्यांच्यावर अनेक वर्ष अन्याय झाला, म्हणून आपण त्यांना एज्युकेशन आणि त्यांची जी काही मागासलेपण आहे तो दूर करण्यासाठी आपण त्यांना रिझर्वेशन दिलं. तसंच याच्यामध्ये मग कोणता इंटेलिजिबल डिफरन्शिया आहे, कोणता क्लास वेगळा आहे,
तर शासनाने असं म्हटलं की MBBS डॉक्टरांचं शिक्षण हे आयुर्वेदिक डॉक्टरांपेक्षा जास्त असतं, ते जास्त काम करतात, ते इमर्जन्सी सेवा देतात इत्यादी इत्यादी, या बेसिसवर तो क्लास बनवून त्याच्यामध्ये त्यांचा पगार जास्त ठेवला गेला. मुळात हे योग्य आहे का, आर्टिकल 14 धरून आहे का, हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा देशभरामध्ये लागू आहे की इक्वल पे इक्वल वर्क, जर ते समान काम करतायत तर त्यांना समान पगार मिळाला पाहिजे, मग त्या बेसवर लागू आहे का, अशा दोन मुद्द्यांची चर्चा झाली. माननीय सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये असं सांगितलं की डिफरन्शियल म्हणजे इंटेलिजंट डिफरन्शियल करण्याचा अधिकार याच्यामध्ये आहे, कारण त्यांनी त्याच्यावर मुद्दे दिले त्याच्यामध्ये काही, त्याच्यावर आपण त्याच्यावर आपण चर्चा करूया. आणि इक्वल पे इक्वल वर्क होत नाही कारण याच्यामध्ये हे ॲलोपॅथिक डॉक्टर जास्त काम करतात म्हणून त्यांना जास्त पगार दिला पाहिजे. यामध्ये कोणत्याही प्रकारची ॲलोपॅथिक प्रॅक्टिस किंवा बाकी सर्व जे काही आपले अधिकार आहेत जे आपण ऍक्ट अमेंडमेंट मिळवले किंवा इतर राज्यांमध्ये GRA आहेत त्याच्यावर कोणताही मित्र हो धक्का लागलेला नाही आहे, त्यामुळे घाबरून जाऊ नका. या दोन मुद्द्यावर त्यांनी निर्णय दिलाय आणि त्या दोन मुद्द्यांचा निर्णय देताना काही पासिंग रिमार्क्स आहेत. मग ते पासिंग रिमार्क्स जे आहेत ते थोडेसे भयावह आहेत, थोडेसे खंत वाटणारे पण आहेत, थोडेसे दुःखदायी आहेत. कारण आपण कोविडमध्ये त्याच्या आधी स्वाईन फ्लूमध्ये अनेक वर्ष पल्स पोलिओ असेल किंवा नॅशनल हेल्थ प्रोग्राम असतील, ब्लाइंडनेस असेल, ट्युबेक्टॉमी असेल, जेव्हा जेव्हा शासनाला गरज लागेल तेव्हा आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक डॉक्टर शासनाच्या बदलीला धावून गेले आहेत. ते दिवस रात्र काम करतायत, ते ऑपरेशन करतायत, ते इमर्जन्सी ट्रीट करतायत, पॉयझनिंगचे पेशंट ट्रीट करतायत. 108 सारखी अॅम्ब्युलन्सने एकेक वर्षामध्ये 3.5 लाख पेशंट तपासले, त्याच्यावर एकही MBBS डॉक्टर नाहीये. मग हे सगळे मुद्दे या कोर्टासमोर आणले गेले नाहीत, मांडले गेले नाहीत, मग ते कुणाचं अपयश आहे ते आपला बघावं लागेल. परंतु त्याच्यामुळे कोर्टाने काही गंभीर ऑब्झर्वेशन नोंदवली आहेत. उदाहरणार्थ MBBS डॉक्टर रात्री सेवा देत नाहीत, त्यांची संख्या खूप आहे, त्याचबरोबर त्यांना सर्जरी करता येत नाही, त्यांना असिस्ट करता येत नाही, ते शल्यविषाद म्हणजे ऑटोप्सी करत नाहीत, म्हणजे पोस्टमार्टम करत नाहीत, अशा या सगळ्यामुळे त्यांचं काम कमी आहे. ते इमर्जन्सी मॅनेजमेंट करत नाहीत, ते फक्त गोळ्या देतात, ते काढे देतात, इकडे मात्र इंजेक्शन देतात. प्रत्यक्ष आपण जर बघितलं तर मित्रांनो, ICU मध्ये मोठमोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये आपले आयुर्वेदिक डॉक्टरच या सगळ्या सेवा देतात. त्याचबरोबर जर आपण PHCRH मध्ये बघितलं तर ऑफ द रेकॉर्ड MBBS डॉक्टर सगळे घरी असतात आणि आपलेच डॉक्टरांना सेवा देतात. NRHM असेल, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम असेल, सर्व ठिकाणी याची चर्चा आपण वेळोवेळी केली आहे. परंतु हे सगळे मुद्दे एका विशिष्ट स्टॅटिस्टिक्सच्या माध्यमातून कोर्टासमोर आणले गेले नाहीत आणि म्हणून कोर्टाने त्यांच्यासमोर जे ठेवलं गेलं त्याच्यावर निकाल दिलाय. ESIS जे काही रुल्स रेग्युलेशन असतील, गुजरातमध्ये डॉक्टरांचे काही रूल्स रेग्युलेशन असतील, त्या बेसिसवर हा निर्णय घेतला गेला. मित्र हो, मग आता पुढे करायचं काय तुम्ही म्हणाल, तर माझ्या मताने पहिलं महत्वाचं म्हणजे जे काही अमेंडमेंट झाल्यात किंवा जे काही ॲलोपॅथी प्रॅक्टिसचा अधिकार आहे तो अबाधित आहे, याच्यामध्ये कुठेही त्याच्यामध्ये धक्का लागलेला नाही. मग याविषयी काय करायचं, तर सुप्रीम कोर्टात निर्णय झाल्यानंतर हा जर 2 जजेसचा निर्णय असेल तर त्यापेक्षा अधिक मोठ्या खंडपीठाकडे आपण जाऊ शकतो. नक्कीच रिव्ह्यू पिटिशन दाखल करू शकतो, क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करू शकतो, ज्यांनी इंटरव्हेन्शन केले त्यांना दाखल करण्याचा अधिकार आहे. मित्र 2014-23 आपण या केसकडे दुर्लक्ष केलं, अशा अनेक केसेस असतील ज्यांच्या आत्ताही चालू असतील त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करत असू कदाचित, तर आपण जागृत व्हायला पाहिजे. आपण दिल्लीमध्ये ज्या आपल्या शीर्ष संस्था आहेत त्यांनी याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. मग समजा रिव्ह्यू करायचा अधिकार ज्यांना आहे त्यांनी दाखल केला पाहिजे, त्यांना आपण सर्व सपोर्ट करू अस्तित्वाच्या माध्यमातून, सर्व संघांच्या माध्यमातून. आणि तेही नाही झालं तर मात्र शेवटचा पर्याय म्हणजे आपल्याला राज्य शासनाकडून किंवा केंद्र शासनाकडून याच्यावर एक देशभरामध्ये कायदा करून घ्यावा लागेल, जेणेकरून त्याच्यामध्ये हा सुप्रीम कोर्टाचा निकाल याच्यामध्ये रद्दबादल ठरेल. जसं मित्रांनो माहिती आपण शाहबानू मध्ये कसं केलं किंवा ट्रिपल तलाक मध्ये केलं, तशाप्रकारे केंद्र शासनाला हे सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय बदलायचा अधिकार असतो, परंतु ती पॉलिटिकल वेळ आपल्याकडे आहे का ह्याचा पण विचार केला पाहिजे. मला वाटतं आपण मिनिस्ट्रीवर विश्वास ठेवू, नॅशनल कमिशनवर विश्वास ठेवू, त्यांच्या आपण मेल पाठवू, त्यांना आपण संपर्क करू आणि जागृत राहू आणि या निकालाने घाबरून जाऊया नको, अशीच मी अस्तित्व परिषदेच्या वतीने आपल्या सर्वांना आवाहन करतो. धन्यवाद.